देशासह महाराष्ट्रात दलितांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराला लगाम घालण्यात यावा या मागणीसाठी संविधान संरक्षण समिती धुळे जिल्ह्यातर्फे धुळ्यात निदर्शने करून या संदर्भाचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आलं. देशासह महाराष्ट्रात दलित आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात दलितांवरील वाढता अन्याय अत्याचाराच्या घटनांची चौकशी कामे एसआयटी स्थापनेने आदेश द्यावेत व एसआयटीमध्ये दलित आदिवासी सदस्य संख्या 2 किंवा 3 असावी व जलद गतीने न्यायालयात केस चालवावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते या माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फतीने व राष्ट्रपती रामनाथजी कोविंद मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना दोन निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. देशात आजपर्यंत महाराष्ट्रासह दलित आदिवासी अत्याचारांचे प्रमाण खूपच वाढलेलं आहे. कालच बिहारमध्ये असा अमानुष अत्याचार करून एक नग्न धिंड महिला आणि पुरुषाची काढण्यात आलेली आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करत असतो, पण तो ते डीवायएसपी दर्जाचे अधिकारी कुणी सवर्ण असतात, कुणी जातीयवादाने प्रेरित असतात, कुणी राजकीय दबावाचे प्रेरित असतात, त्यामुळे तो तपास योग्य दिशेने होत नाही. आणि ह्या ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये फक्त शिक्षा लागण्याचं प्रमाण 5% आहे, त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्ह्याचा तपास हा एसआयटी मार्फत 3 सदस्यीय 5 सदस्यीय यांच्या मार्फत करण्यात यावा आणि त्या ठिकाणी 2/3 सदस्य हे दलित आदिवासी असावेत, जेणेकरून त्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने होईल व गुन्ह्याची जलद गती न्यायालयामध्ये केस चालून आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी म्हणून हे एक निवेदन आमचं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना देण्यात आलेलं आहे.